नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत आपलं ऑनलाईन शिक्षणाचं सत्र सुरू करण्यात येत आहे तर कोरोना वा वाढीमुळे आपल्याला आता ऑनलाईन क्लासेस घेणं महत्त्वाचं ठरलेलं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला नवीन प्रकरणाची सुरुवात करणार आहे घटक क्रमांक चार कापणीनंतरचे तंत्रज्ञान याबद्दलची माहिती आपण आता करणार आहोत तर यामध्ये उद्देश प्रथम बघणार आहोत की फळे भाज्या तृणधान्य डाळी व इतर अन्न उत्पादनाचे महत्त्व समजून घेणे कृषी उत्पादनाचे वर्गीकरण प्रकार व होणारा नाश याबद्दल समजून घेणे फळे व भाज्या यांचे पोषण मूल्य जाणून घेणे फळे व भाज्या शिजवणे त्यावर प्रक्रिया करणे या दरम्यानचा कृतींचा अभ्यास करणे तसेच कृषी उत्पादनांच्या कापणीनंतरचा टिकवण काळ वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निर्णया पद्धती जाणून घेणे आपल्या आहारातील मसाले व मसाल्यांच्या पदार्थाचे महत्त्व व उपयोग जाणून घेणे तसेच साखरेची प्रक्रिया आणि साखरेचे पदार्थ याबद्दलचे ज्ञान आत्मसात करणे याबद्दलचे सगळं ज्ञान आपल्याला घटक क्रमांक चारमध्ये बघायचे आहे तसंच हा वाचण्याचाच एक मुद्दा आहे की तुम्हाला हे प्रकरण फक्त वाचून काढायचे आहे आणि वाचल्यानंतरच तुम्हाला त्यामधील विविध प्रक्रिया ह्या समजूनसुद्धा घ्यायच्या आहे तर ओव्हरलुक करण्याकरिता आपण कापणीनंतरचे तंत्रज्ञान ताज्य अन्न उत्पादनांचे होणारे नुकसान कमी करते व धान्य फळे भाज्या मत्स्य उत्पादन क्षेत्रातील मूल्यवर्धन वाढवते त्याला आपल्याला कापणीनंतरचे तंत्रज्ञान म्हणायचं आहे की त्याच्या कापणी झाल्यानंतर त्यांचा का टिकवण काळ वाढवण्याच्या उद्देशानं त्यावर वेगवेगळ्या प्रक्रियामध्ये करण्यात देखील जे नाशवंत न होता ते टिकवण काळ त्यांचा वाढणे याकरिता याच्यावर प्रक्रिया ह्या करण्यात येत असतात तर यामध्ये पहिलं नव्वं प्रकरण आहे फळे आणि भाज्या या प्रकरणामध्ये आपल्याला फळे आणि भाज्यांची माहिती बघायची आहे तर तसे हे तीन चारही प्रकरण जे आहे ते तुम्हाला फक्त वाचण्याचे प्रकरण आहे यामध्ये शिकवण्यासारखं असं काहीही नसतं म्हणून तुम्हाला हे जे प्रकरण आहे हे सगळे प्रकरण तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहे त्यामुळे फळे आणि भाज्यामध्ये फळां आणि भाज्यांचं वर्गीकरण संघटन रचना आहारातील त्याचं महत्त्व त्याची उपयोग रंगद्रव्य आणि सुगंध देणारी संयुगे पिकवताना आणि शिजवताना त्यामध्ये होणारे बदल या इत्यादी मा यांची माहिती आपल्याला या याच्यामध्ये प्रकरणामध्ये घ्यायची आहे तर फळे आणि भाज्या यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे ते त्यांचा टिकवण काळ जे आहे तो टिकवण काळ अतिशय कमी असतो म्हणून फळांचे वर्गवार वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे की त्याच्यामध्ये समूह आणि त्याचे उदाहरणंसुद्धा सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहे त्याच्यामध्ये जसं की रसाळ फळं असतात कठीण कवचाची फळं असतात उष्णकटिबंधीय फळं असतात सिजनेबल फळं असतात या प्रकारच्या फळांचं वर्गीकरण इथे केलेलं आहे त्यामध्ये पहिला समूह आहे छोटी आणि मऊ फळे याच्यामध्ये स्ट्रॉबेरी द्राक्ष रसाळ फळे आणि तत्सम फळ्यांचा वापर उपयोग आणि समावेश त्याच्यामध्ये होतो तसंच लिंबूवर्गीय फळे फोडी होणारी फळे हा दुसरा समूह त्याचा आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये संत्री मोसंबी पमेलो इत्यादी रसाफळे इथे आपल्याला दिसून येतात तसंच तिसरा समूह आहे कठीण आवरण असलेली किंवा जास्त बियायुक्त फळे त्याच्यामध्ये चेरी बीज प्लम्स ॲप्रिकॉट इत्यादी फळे यामध्ये असतात पाणीदार फळे खरबूज कलिंगड हे तुम्हाला माहीत आहे तसंच गरयुक्त फळे व कठीण फळे याच्यामध्ये सफरचंद नाशवती फळं असतात तसंच उष्णकटिबंधीय आणि शीतकटिबंधीय फळांमध्ये केळी पेरू पपई फणस ड्रॅगन फ्रूट सीताफळ किवी इत्यादींचा समावेश होतो की काही फळं हे सिजनेबल असतात त्याच सीझनमध्ये आपल्याला ती मिळतात फळांचे संघटन आणि रचना यामध्ये सांगितलेलं आहे की फळे ही एक जटिल खाद्यवस्तू आहे आणि त्यात अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो उदाहरणार्थ पाणी कर्बोदके तंदुमय पदार्थ जीवनसत्वे खनिज रंगद्रव्य इत्यादी यांचा समावेश तसेच पाणी यामध्ये पंच्याहत्तर ते नव्वद टक्के एवढा समावेश पाण्याचा फळांमध्ये होत असतो तर फळामध्ये कर्बोदके असतात कर्बोदके तसेच प्रथिन आणि सिद्धपदार्थसुद्धा त्याच्यामध्ये असतात तसंच जीवनसत्वसुद्धा फळामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं खनिज तंदुमय पदार्थसुद्धा फळामध्ये असतात त्यानंतर आहारामध्ये त्याचा महत्त्वाने उपयोग सांगितलेला आहे की फळांमधून विविध प्रकारची जी जीवनसत्व आणि खनिजे मिळतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत होते विविध रंगीत द्रव्यामुळे रंग फळांना आकर्षक रंग प्राप्त होतो तसंच फळांचा सलाद ज्यूस रस पुडिंग यामध्ये केकमध्ये तसेच जॅम जेली मुरंबा करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो तसेच फळांचा वापर हा मिल्कशेक फ्रूट चॉकलेट आईस्क्रीम श्रीखंड बर्फी सुद्धा होतो ताज्या फळांचे रस किंवा ताजी फळे खाल्ल्यामुळे आपल्याला एक तरतरी आणि जास्त जीवनसत्वे खनिजे व ऊर्जा मिळतात तसेच रंगद्रव्य आणि सुगंध देणारी संयुगेसुद्धा त्याच्यामध्ये असतात त्यामध्ये रंगद्रव्य आहे की फळामध्ये द्रव्ये असतात उदाहरणार्थ हरित द्रव्य इत्यादी पदार्थ प्रक्रिया करून पदार्थ तयार करताना रंगामध्ये आपल्याला दिसून येतात त्यामध्ये नऊ पॉईंट दोनमध्ये तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण बघायचं आहे तो ते तक्ता तुम्ही तो बघून घ्यायचा आहे तसंच फळामधील रंगद्रवेसुद्धा त्यांनी सांगितले की रंगद्रवे रंग आणि फळांची नावे त्याच्यामध्ये हरितद्रव्ये कॅरेटोनाईट आणि फ्लोअनाईड या प्रकारच्या रंगद्रव्याचा समूहांचा समावेश त्यामध्ये होतो हरितद्रवे म्हणजेच रंग हिरवा असतो आणि फळांची नावे आहे कच्चा पेरू कैरी हिरवी द्राक्षे आणि हिरव्या प्रकारची सर्व फळे त्याच्यामध्ये हिरवे जे आहे हरित रवे असताना आपल्याला दिसून येतात दुसरं आहे कॅरोटोनाईट म्हणजे पिवळा आणि नारंगी रंग असलेली फळे त्याच्यामध्ये पिकलेले आंबा संत्री पपई या रंगाची सगळी फळे यामध्ये असतात तसंच फ्लोरनाईटमध्ये दोन प्रकार त्यांनी सांगितलं की अँथोसायडिन म्हणजेच लाल जांभळा किंवा निळा या रंगाची सगळी फळे जशी की चेरी जांभूळ काळी द्राक्षे डाळींब स्ट्रॉबेरी तसेच ब ॲन्थोऑक्स जे, म्हणजेच पांढरा किंवा पिळसर पिवळसर रंगाची फळे म्हणजेच केळी सफरचंद आणि पेरू यांचा समावेश यामध्ये होतो अशा प्रकारे रंगीत द्रव्य आपण याच्यामध्ये बघितलेले आहे जांभळा किंवा निळ्या रंगाची फळे आपल्या स्मरणशक्ती वाढवत असतात तसेच सं सुगंध देणारी सुद्धा यामध्ये दे असतात की त्याला विशिष्ट प्रकारचा असा वास त्या फळांना असतो फळामध्ये विशिष्ट सुगंध देणारे घटक असतात ज्यामध्ये सेंद्रिय आमलं शर्करा इस्टर्स इत आवश्यक तेले आणि खनिज द्रव्ये असत त्यामुळे त्याला प्रत्येक फळाला विशिष्ट असा वास असतो संत्री म लिंबू यासारख्या आंबडसर फळांच्या सालीमध्ये सुद्धा सुगंध येतो तसेच फळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आमलेसुद्धा असतात तसेच फळामध्ये शर्करायुक्त फळामुळे त्यांना शर्करा असल्यामुळे काय होतो फ्रुक्टोज असल्यामुळे त्यांना फळांना अशी गोड च असते अपरिपक्व फळामध्ये टॅनिन असते आणि टॅनिनमुळे ती फळे थोडी तुरट आणि कडवट लागतात तसेच फळामध्ये रंगद्रव्य व स्वाद टिकून ठेवण्याचे उपायसुद्धा सांगितलेले आहे की फळे विशिष्ट तापमानाला साठवावी लागतात आणि विशिष्ट तापमान हे फळावर अवलंबून असते सबरचंद शीतकपाटात ठेवता येते केवळ सामान्य तापमानाला साठवितात शीतगृहामध्ये केळी तांबूस होतात शीतगृहामध्ये आपण फ्रीजमध्ये केळी ठेवायची नसतात इतर फळं आपण त्यामध्ये ठेवू शकतो परंतु चिकू आणि केळी हे फळं आपण फ्रीजमध्ये ठेवायची नसतात तसेच फळं चिरलेली सुद्धा ठेवू थे। नये कापलेली फळेसुद्धा त्यामध्ये ठेवली तर मग वाटल्यास त्याचा रंगसुद्धा जातो आणि त्याच्यामध्ये विटॅमिनसुद्धा कमी होताना आपल्याला दिसून येतो त्यानंतरचा घटक आहे की पिकताना आणि शिजवताना त्याच्यामध्ये होणारे बदल तर पिकताना होणारे बदल हे त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात तर प्रथम रंगामध्ये बदल होतो पोतामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बदल होतो स्वादामध्ये सुद्धा बदल होतो तसंच विद्रव्य घनपदार्थ आणि चवीमध्ये बदलसुद्धा होताना आपल्याला दिसून येतो आणि शिजवतानासुद्धा घडणारे बदल म्हणजे फळातील पिष्टमय पदार्थांची जिलेटिनायझेशन झाल्याने पदार्थाला दाटपणा येतो तसेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जेली करताना तो घट्ट होताना आपल्याला दिसून येतो फळातील पाणी आणि हवा निघून गेल्यामुळे फळ आकसते फळामध्ये कळ जीवनसत्वाचा नाश होतो फळांचा रंग घडत होतो इत्यादी फर बदल त्याच्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतात त्याम त्यानंतर वर्गीकरण आणि संघटन यामध्ये आपल्याला भाज्याबद्दलची माहिती बघायची आहे थोडक्यामध्ये आपण भाज्यांची माहितीसुद्धा बघूया धन्यवाद